नाशिक महापालिकेनं गेल्या 2 दशकातील सर्वाधिक करवाढ केली आहे. निवासी परिसरांसाठी 33%, अनिवासी परिसरांसाठी 51%, तर औद्योगिक परिसरासाठी 65% करवाढ करण्यात आली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या घरपट्टी वाढीचं समर्थन केलंय, मात्र विरोधकांनी याला कडाडून विरोध करत सर्वसाधारण सभेत जोरदार गोंधळ घातला. नाशिक महापालिकेनं नागरिकांवर करवाढीचं मोठं संकट टाकलंय. सर्वसाधारण कर 25% 40%, स्वच्छता कर 3% 6%, पथकर 3% 5%, शिक्षण कर 2% 3%, मलनिस्सारण कर 5% 10% करण्यात आलाय. विशेष म्हणजे ही करवाढ अधिक फुगवण्यासाठी नव्यानं स्वच्छता कर लागू करण्यात आलाय. या करवाढीचं महापौर आणि आयुक्तांनी समर्थन केलंय. टॅक्सेशन जो करतोय ते फक्त 1200-1300 कोटी, जो हा 600-700 कोटीचा जो गॅप आहे तो हवेतून भरून निघणार नाहीये. त्या सगळ्या पण शासनाकडे प्रयत्न करून त्याच्या तो काही ग्रांटची नेड येतील, पण मेजॉरिटी की आपल्याला टॅक्सेशन स्वरूपातून चार्जेसच्या सर्व्हिस चार्जेसच्या स्वरूपातूनच आणावं लागतं. दुसरा कोणत्याही त्याला आपण टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणतो त्या स्वरूपातून आणावं, त्याच्यात तिसरा पर्याय नाहीये. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्या शहरातल्या याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळ्यांना सगळ्या सभागृहापुढे मांडलेला आहे की आपला दर कसा कमी जास्त आहे, ब वर्ग अ वर्ग, त्या पद्धतीने रेटीवर या व्हॅल्यूचा याच्यासाठी आपण हा विषय मंजूर करण्यात येईल. सत्ताधारी भाजपनं ठेकेदारीवर 700 कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं नेमण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय. 20 कोटी रुपयांचा खर्च ह्यासाठी येणार आहे. शिवसेनेसह सर्वच विरोधकांनी यावर जोरदार आक्षेप घेतलाय. आधीच नाशिक हे पिचलेलं आहे. या शहरामध्ये कुठलाही नवीन उद्योग आलेला नाही. या शहरातला तो आपल्याला माहिती असेल की संपूर्ण विकास ठप झालेला आहे. आणि अशा परिस्थितीत फक्त घरपट्टीमधली दरवाढ ही कशासाठी, याला आम्ही पूर्णपणे विरोध केला आहे. परंतु पाशवी बहुमताच्या जीवावर भारतीय जनता पार्टीने रेटून नेलं आहे. परंतु या संदर्भात आम्ही सर्व विरोधी पक्ष आम्ही जनआंदोलन उभं करू आणि यांना रस्त्यावर चालणंसुद्धा बंद करून टाकू. ही दरवाढ नाशिककरांना असही आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीचं असेसमेंट करतात, जेव्हा तुम्ही त्यावेळी असं सांगितलं होतं की असेसमेंट झाल्यावर आपण दरवाढीचा विचार करू, त्यामुळे नाशिक शहराच्या जनतेला सभागृहाला यांनी फसवलं आहे. आणि आज वर्षपूर्तीला यांनी जर काय दिलं तर ते नाशिककरांच्या डोक्यावर मोठं ओझं दिलं आहे. बहुमताच्या जोरावर भाजपनं विकास कामं मंजूर केली असली तरी शिवसेनेनं जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय. सुरुवातीला विरोधकांनी आयुक्तांचं स्वागत केलं होतं. आता आयुक्तांनी विरोधकांना चांगलंच खाद्य पुरवलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दत्तक घेतलेल्या नाशिक शहरात सत्ताधारी भाजपचीच कोंडी झाल्यासारखी स्थिती आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.